तुम्ही मूर्ख आहे का? हे बरोबर नाही. महाराजांना कुठल्या पद्धतीने प्रेझेंट करायचं हेच आमच्या लोकांना कळलेलं नाही. शिवाजी महाराज म्हणजे महाराज उठले का मासेत सांगायचे, महाराज नाश्ता करायचा, दोन मुसलमान कापून या, गेले खपाखप दोन मुसलमान मारले, नाश्ता केला. आता जेवायची वेळ झाली 12 वाजले, महाराज चार मुसलमान कापून या, गेले खपाखप चार मुसलमान कापले, मग जेवायला आले. संध्याकाळची वेळ झाली, महाराज आता संध्याकाळ झाली, आता 7 होऊन जाऊ द्या, संध्याकाळी पुन्हा खपाखप 6 मुसलमान कापले. महाराजांना धंदाच नव्हता दुसरा, उठला का फक्त मुसलमानच मारायचे. महाराजांना दुसरा काही उद्योगच नव्हता. अशी जमीव काही अशी, तुम्ही मूर्ख आहे का? हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही. तुम्ही घाबरत नाही, राज्यघटनेने दिलेलं स्वातंत्र्य आम्हाला, हे अभिव्यक्तीची गडचिपी कदापि सहन केला जाणार नाही आहे, बिलकुल नाही. आम्ही सन्मान करतो तुमचा, तुम्ही ज्येष्ठ आहात, आम्हाला वडीलधारी आहात, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्या स्वातंत्र्यावरती बंधन आणणार. नाही, काही सौम्य नाही. जे आहे माझे विचार आहे, मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. ज्यांना ऐकायचं त्यांनी ऐकायचं, ज्यांना नाही ऐकत त्यांनी नाही पटत निघून जायचं, मला काय हरकत नाही. मी निमंत्रित पाहुणा आहे, तुम्ही सुद्धा आहात इथे, आम्ही सन्मान करतो तुमचा. ज्येष्ठ आहात, वडीलधारी आहेत आमच्या वडिला समानात, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही इथे अरे कारे आम्हाला बोलणार आणि आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गडची पिकणार, अजिबात नाही. मुझे जालिम के तरफ दार नहीं लिख सकते, मुझे जालिम के तरफ दार नहीं लिख सकते, अरे कम से कम मुझे गद्दार तो नहीं लिख सकते.